जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल श्रीराम ग्राफिक्समध्ये नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण हनुमान जयंतीनिमित्त एडिट करत आहोत। तर आजच्या व्हिडिओचं लाईक टार्गेट आपण 50 लाईक ठेवलं आहे, तर नक्की पूर्ण करा। तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण काइन मास्टर ॲपवरती एडिट करणार आहोत। चला तर आपण जरा वेळ न घालवता आपला व्हिडिओ सुरुवात करूया। काइन मास्टर ॲपमध्ये आल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे। 16:9 रेशो घेऊन आपण बॅकग्राऊंड घेऊया। अशा प्रकारे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर बॅकग्राऊंड वरती क्लिक करा। कैचीच्या बाजूवाल्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला हा बॅकग्राऊंड अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आणि इक्वल पोझिशन मध्ये सेट करून ओके करायचा आणि 30 सेकंड पर्यंत जाऊन तुम्हाला तो अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे 30 सेकंड वरती आल्यानंतर ओके, नंतर ऑडिओ मध्ये जाऊन तुम्हाला एक म्युझिक ऍड करायचे। तर अशा प्रकारे ते म्युझिक ऍड झालेलं आहे। म्युझिक पर्यंत येऊन व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी ट्रिम टू राईट टू प्ले अहेड वरती क्लिक करायचे, ओके। यानंतर लेअर मध्ये जाऊन इमेज मध्ये जाऊन हनुमानाचा इमेज ऍड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे झूम करून इथे सेट करायचा, झूम केल्यानंतर ओके करायचं। यानंतर पुन्हा थोडं पुढे गेल्यानंतर लेअर मध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओ मध्ये जाऊन अशा प्रकारची एक PNG तुम्हाला ब्लेंडिंग मध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायची आहे। स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारची PNG 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये जाऊन पहिलं ऑप्शन अशा प्रकारे तुम्हाला कोपऱ्यात सेट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला लेअर वरती जाऊन आपली मेन PNG ऍड करून घ्यायची आहे। तर झूम करून तिला इथे सेट करायचे, सेट केल्यानंतर ओके करून लेअर वरती जाऊन आपण पुन्हा इमेज ऍड करून घेऊया। अशा प्रकारे डेट PNG तुम्हाला ब्लेंडिंग मध्ये जाऊन स्क्रीन करून घेऊन तुम्हाला कोपऱ्यात सेट करून घ्यायचे आहे, ओके। तर अशा प्रकारे ओके करून घ्या। त्यानंतर पुन्हा इमेज मध्ये जाऊन अशा प्रकारे स्लोगन तुम्हाला एक ऍड करून घ्यायचा आणि स्क्रीन करून घ्यायचा, झूम करून तुम्हाला इथे सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक PNG ऍड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे ती PNG इथे सेट करून घ्यायची आहे। सेट केल्यानंतर आपल्याला आपला पुढे जायचं आहे। 10 सेकंड पर्यंत सर्व अप्लाय करून घ्यायचं आहे। तर मी सर्व 10 सेकंड पर्यंत अप्लाय करून घेतो। अशा प्रकारे 10 सेकंद वरती आलो, पुन्हा हनुमानाची PNG 3 डॉट वरती जाऊन डुप्लिकेट करायची आणि पुन्हा 10 सेकंदच्या पुढे अप्लाय करायची। 11 पासून ते लास्ट पर्यंत लेअर खेचत घ्यायची अशा प्रकारे। यानंतर पुन्हा इथे येऊन तुम्हाला पुन्हा त्याच PNG ऍड करून घ्यायच्या। चला तर मी ऍड करून घेतो पटकन अशा प्रकारे। अशा प्रकारे आपण सर्व PNG ऍड करून घेऊयात।
अशा प्रकारे इथे सेट करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व पीएनजी ऐड केले आहेत, त्यांची लेयर लास्ट पर्यंत अप्लाय करून घेऊया। लास्ट पर्यंत लेयर अप्लाय करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला सर्व फोटोंना व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। तर सर्व लेयर पाठीपुढे आपण करून घेऊया अशा प्रकारे। तर अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आता तुम्हाला याला इफेक्ट द्यायचे आहेत। तर स्टार्टिंग वरती येऊया आणि आपण इफेक्ट लिहून घेऊया। तर ॲनिमेशन मध्ये जाऊन स्केल अप इफेक्ट, स्केल डाऊन इफेक्ट ऍड करूया। तर अशा प्रकारे आपण खालच्या नावाला सुद्धा इफेक्ट ऍड करूया। स्लाइड राईट ओके झाल्यानंतर याला आपण इंटर स्लाइड राईट किंवा वाईप राईट करून घेऊया अशा प्रकारे। सर्व इफेक्ट ऍड करून घेऊया। प्रकारे पुढे सुद्धा तेच इफेक्ट अप्लाय करायचे आहेत। चला तर पटकन करून घेऊया। प्रकारे आपण फोटोच्या पीएनजीला आपण एंटर स्लाइड अप देऊया। यानंतर सर्व मित्र परिवारच्या पीएनजीला सुद्धा आपण इफेक्ट देऊन घेऊया अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झाला आहे। त्यानंतर आपला लोगो ऍड करून घेऊया। इथे इमेजमध्ये जाऊन, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपण आपला लोगो ऍड करून घेऊया। तर अशा प्रकारे ऍड करून घेतला आहे। तर लास्टपर्यंत अप्लाय करून घ्या। नंतर पुन्हा आपला प्रोजेक्ट एक्सपोर्ट करून घ्या। प्रकारे आपण आता पुन्हा आपला एक्सपोर्ट केलेला प्रोजेक्ट घेतला आहे आणि जिथे जिथे आपण लेयर चेंज होत आहेत तिथे आपण अशा प्रकारे कट करून त्याला कट दिला आहे। तर आता प्लसमध्ये जायचे आणि आपल्याला चॅनल ट्विस्ट इफेक्ट ऍड करायचा आहे अशा प्रकारे ओके। यानंतर पुढे जाऊन पुन्हा त्याच इफेक्टमधील दोन नंबरचा इफेक्ट ऍड करायचा ओके। अशा प्रकारे आपलं बॅनर झालं आहे। तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि मटेरियल हवं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। मला गर्भ राधे मी आहे मराठा, मला गर्भ माझे शिवाजी राधेचा, मला गर्भ माझे मराठी मातीचा, मला गर्भ आहे या भगव्या रंगाचा।